नमस्कार। जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून उन्हाचा चटक्यात वाढ होत आहे। ढगाळ हवामान व रनते ऊन यामुळे शेतकऱ्यांनाही खरीपाची व्यवस्थापन करताना आव्हाने निर्माण झाली आहेत। गेल्या 15 दिवसापासून मोसमी पाऊस जवळजवळ थांबला आहे, यामुळे धरणातील पाणी सोडण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे। जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून उन्हाच्या चटक्यात वाढ होत आहे। ढगाळ हवामान व रगरगते ऊन यामुळे शेतकऱ्यांनाही खरीपाची व्यवस्थापन करताना आव्हाने निर्माण झाली आहेत। गेल्या 15 दिवसापासून मोसमी पाऊस जवळजवळ थांबला आहे, यामुळे धरणातील पाणी सोडण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे। काही ठिकाणी बंद करण्यात आले आहे, पण गेल्या 8 दिवसात दिवसभर कडक ऊन, सायंकाळी वळी सदृश्य पाऊस असे हवामान तयार होत आहे। 32 अंशपर्यंत गेला आहे, त्यामुळे पेरणी झालेल्या सोयाबीनची काढणी करताना शेतकऱ्यांची तिरपीट उडत आहे। जिल्ह्याच्या पूर्व भागात बहुतांश भागात सोयाबीनचे पीक घेतले जाते। सोयाबीनची पेरणी साधारणतः मेच्या शेवटच्या आठवड्यात केली जाते, यामुळे सोयाबीन काढणीला सप्टेंबरचा मध्यापर्यंत सुरुवात होते। येथे सध्या शिरळ हातकणंगले तालुक्यातील काही सोयाबीनचे प्लॉट काढण्यासाठी आले आहेत, मात्र दिवसभर कडक उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी 4 ते 5 नंतर आकाशात निर्माण होणारे काळे ढग शेतकऱ्याला अस्वस्थ करत आहे। वांगी पिकाची शाखी वाढ झालेली असते, त्यामुळे त्यावर शेंडाळी मोठ्या प्रमाणात येते। नवीन ऊस लागीवर नुकत्याच भरणी केलेल्या ऊसावर खोडकेर येऊ शकते। हुमणीचा प्रसार वाळीत पोषक हवामान असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे। तर कोल्हापुरात उन्हाचा चटका वाढला आहे। 4 दिवसापासून उन्हाच्या चटक्यात वाढ होत आहे व ढगाळ हवामान व रगरगते ऊन यामुळे शेतकऱ्यांनाही खरीपाचे व्यवस्थापन करताना अडचण निर्माण होत आहेत।